महाराष्ट्र की प्राचीन संस्कृति का आज की पीढ़ी में बीज बोने के साथ नवी मुंबई की महिलाओं को अपने पैरों पर खड़ा होने के लिए एक बेहतर मंच के तौर पर सानपड़ा महोत्सव की ख्याति दूर दराज तक फैलती जा रही है। जानी मानी समाज सेविका जयश्री दंडौते और उनकी टीम के नेतृत्व में तन्वी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैदिक संस्था सानपाड़ा एवं नवी मुंबई रिटेल होलसेलर्स केमिस्ट एसोसिएशन द्वारा संयुक्त रूप से लगातार 8वें वर्ष आयोजित इस महोत्सव के आखिरी दिन खास महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां जयश्री दंडौते सहित सैकड़ों की तादाद में आई महिलाओं ने एक दूसरे को हल्दी कुमकुम लगाकर खुशी में सम्मिलित होती नजर आई। जहां इन महिलाओं का मनोरंजन करने यहां हास्य दरबार का आयोजन किया गया, जहां प्रसिद्ध हास्य कलाकार दिगंबर नाइक और अतुल तोड़नकर ने एक से बढ़कर एक चुटकुले पेश कर सभी को हंसी से लोटपोट कर दिया, तो वहीं अन्य कलाकार ने यहां अपनी अनोखी कलाकारी भी पेश की। मौका तन्वी सामाजिक संस्था की अध्यक्षा जयश्री दंडौते के जन्मदिन का था, इसलिए यहां आए शुभचिंतकों ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं भी दी। हास्य कलाकारों ने सानपाड़ा महोत्सव में अपने द्वारा दी गई प्रस्तुति पर खुशी जताई। आज सानपाड़ा महोत्सव है इकड़े सानपाड़ा मध्ये आणि गेले 4 दिवस हा महोत्सव चालू है। ऐक्चुअली मला माहित नव्हतं सानपाड़ात महोत्सव असतो। माझे मित्र अतुल तोड़नकर त्यांनी मला काल असं म्हणाले की उद्या आपल्याला सानपाड़ा महोत्सव मध्ये परफॉर्मन्स करायचा आहे। मी आतापर्यंत बऱ्याच महोत्सवात गेलो, पण खरंच इकडचं वातावरण हे खूप आल्हाददायक आणि उत्साहवर्धक असं वातावरण आहे। आणि सानपाड्याच्या ठिकाणी असा एवढा मोठा महोत्सव भरतोय, खरंच कौतुकास्पद आहे, खूप बरं वाटलं मला। खरोखरच सानपाड्यातला प्रेक्षक हा खूप समजदार आणि समंजस प्रेक्षक आहे। म्हणजे उगाच आता कोणतरी आले आणि ते काहीतरी परफॉर्म करतात म्हणून लाफ्टर द्यायचा किंवा टाळ्या वाजवायचा असं नाही,
जिथे खरोखरच आम्हाला टाळी हवी होती तिथे टाळी मिळालेली आहे, जिथे लाफ्टर हवा तिथे लाफ्टर मिळालेलं आहे, ह्यांचा उत्साह खूप आहे. म्हणजे खरोखर जे नाटकाचं प्रेक्षक असतं किंवा दूरदर्शनचं प्रेक्षक असतं किंवा कलाकाराचं एक प्रेक्षक असतं ना, तसा प्रेक्षक आहे सानपाडा. मी आज सानपाडा फेस्टिवलला आलेलो आहे. माझे मित्र अरुण अहिरे जे इथे निवेदकाची भूमिका पार पाडतात, त्यांच्या इन्व्हिटेशनने आम्ही इथे आलो, मी आणि दिगंबर नाईक सर. आणि सानपाडा आल्यानंतर असं वाटलं की अरे काय असणार फेस्टिवल, काही माहीत नाही. आणि मुळात सगळ्यासमोर बायका, त्यामुळे ॲक्च्युअल टेन्शन आलं होतं. म्हणजे आपण म्हणतो की बाई म्हणतात की बाई असं दुर्बल, पण आता बायका दुर्बल नाहीच आहेत. पण आता भीती पुरुषांना एवढी वाटते की बायकांनी जर ग्रुप बायका ग्रुपमध्ये बसलेल्या असतील ना तर भीती वाटते. त्यामुळे एक वेगळी जबाबदारी पण होती परफॉर्मन्स करताना की कुठेही. मुळात मी आणि दिगंबर नाईक आम्ही गेली कित्येक वर्ष फू बाय फू, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन या सगळ्या रियालिटी शोजमधनं काम करतो. पण आम्ही आमचं एक तत्व ठरवलेलं आहे की माझी आई किंवा माझी बहीण जेव्हा कार्यक्रम बघेल तेव्हा तिला शर्मेने मान खाली घालता येऊ नये, असे कुठलेही पंचेस किंवा जे म्हणतो आपण बिलो द बेल्ट असे कुठलेही पंचेस आम्ही वापरत नाही. त्यामुळे तसं टेन्शन नव्हतं. पण अगेन एक परफॉर्मन्सचा ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती तेव्हा तसा पोटात गोळा यायचा परफॉर्मन्स सुरू करण्याच्या अगोदर, तसा गोळा आज आला पहिल्यांदा एवढ्या सगळ्या बायका बघून. वही तन्वी सामाजिक संस्था की अध्यक्षा जयश्री दंडौते ने चार दिनों तक आयोजित हुए सानपाड़ा महोत्सव के पहलुओं पर प्रकाश डालते हुए यहां मिले प्रतिसाद पर संतुष्टि व्यक्त की. सानपाड़ा महोत्सव का मुख्य उद्देश्य हा महिलांना मार्केटिंग चं व्यासपीठ मिळवून देणं हा आहे. त्याच्याबरोबरच त्यांना मार्केटिंग व्यासपीठ मिळवून देताना त्यांना लोकांना कसं बोलवायचं हा एक मोठा प्रश्न असतो. त्याच्या कार्यक्रम ठेवलेले असतात आणि त्या कार्यक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यातून त्यांची विक्री होते आणि हा कार्यक्रम पण सक्सेसफुल होतो. चार दिवसामध्ये आपण पहिल्या दिवशी ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं होतं, दुसऱ्या दिवशी आपण मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये काही ब्लाइंड मुलं आणि कॅन्सर पीडित लोकांनी भाग घेतलेला होता. साधारण 354 पार्टिसिपेंट्स याच्यामध्ये भाग घेतलेला होता. 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 1 किलोमीटर असं याचं आयोजन होतं. 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत लोक याच्यामध्ये सहभागी झालेले होते. तिसऱ्या दिवशी जी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी त्याचं आयोजन केलेलं होतं आणि चौथ्या दिवशी आजच्या शेवटच्या दिवशी महिलांच्यासाठी हळदी कुंकू आणि त्यांना घरगुती वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण या गोष्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तसंच कॉमेडी शोच्या माध्यमातून टीव्ही आर्टिस्ट आपण इथे बोलवले होते की ज्याच्याद्वारे महिलांचं मनोरंजन होईल. तन्वी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था 2005 स्थापन झाली. काही समान विचारांची समाजसेवा करण्याच्या दृष्टीने आलेले जे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन, वेगवेगळ्या भागातले हे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन ही संस्थेची स्थापना केली आणि गेली 8 वर्ष आम्ही या संस्थेच्या माध्यमातून सानपाडा महोत्सवाचं आयोजन करतो आहे ज्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बरोबरच वैद्यकीय सांस्कृतिक सामाजिक आणि महिलांना व्यासपीठ निर्माण करून देणं किंवा महिला सबलीकरणाचं काम करणं याच्यातून याच्या माध्यमातून काम केलं जातं. या संस्थेच्या माध्यमातून आपण काही मुलांना शिष्यवृत्ती पण दिलं जातं ज्याच्याद्वारे त्यांना शिक्षण घेण्यासाठी म्हणून मदत होईल. महोत्सव का आखिरी दिन होने के नाते यहां खासकर महिलाओं के लिए गृह उपयोगी वस्तुएं बनाने का प्रशिक्षण भी दिया गया. ब्यूरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.